नमस्कार, मी सारिका साळुंखे, लोक न्यूज मध्ये आपलं स्वागत। तमाम ठाणेकरांची उत्सुकता लागलेली धर्मवीर मुक्काम पोस्टर ठाणे हा चित्रपट आज प्रेक्षकांच्या भेटीला आलाय। ठाण्यातील विव्याना मॉल मध्ये असा आज पहिला शो प्रदर्शित करण्यात आलाय। सकाळी 6 वाजताच पहिला शो लावण्यात आला होता। यावेळी तमाम शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने या ठिकाणी गर्दी केली होती। यावेळी धर्मवीर आनंद दिघे यांच्या पोस्टरला दुग्धाभिषेक करीत या ठिकाणी पुढच्या वाटचालीला सुरुवात करण्यात आली। शिवसैनिकांनी त्याचबरोबर पालकमंत्री एकनाथ शिंदे व राजकीय मंडळीने व चित्रपटाच्या टीमने येथे उपस्थित राहून हा चित्रपट एकत्ररित्या पाहिला। त्यानंतर तमाम ठाणेकरांच्या दिवंगत धर्मवीर आनंद दिघे यांच्याबाबत असलेल्या आठवणी जागृत झाल्यात। नेमकं काय त्यांचं मत आहे ते यांनी लोकन्यूजशी बोलताना व्यक्त केलंय। अतिशय उत्कृष्ट असा हा सिनेमा मला वाटला आणि ज्या पहिला शुभारंभ जे आम्ही आमच्या संस्थेच्या वतीने पाहिलेला आहे, ब्राह्मण शिक्षण मंडळाच्या कैद्याला मराठी प्राथमिक विद्यालयाच्या आम्ही शिक्षिका आहे मी जयश्री प्रदीप मोहिते आणि आमचे केदार जोशी साहेब यांनी हे ऑर्गनाईज केलेलं आहे। त्याच्यामुळे हा सिनेमा आम्हाला अतिशय उत्तम असा मिळाला आणि आनंद दिघे साहेबांविषयी सांगायचं म्हटलं तर आम्हाला खूप आठवणी आहेत त्यांच्या आधीपासूनच्या। आणि म्हणजे एक माझा एक अनुभव असा मी सांगेन की माझी मुलगी जेव्हा पहिलेला ॲडमिशन आम्हाला सरस्वती शाळेला मिळत नव्हतं आणि ते त्यांच्या वतीने मिळालं ह्या मला अभिमान आहे त्याचा आणि त्यांच्या सरकार नेता म्हणून शक्य नाही। नमस्कार, आठवणी म्हणजे आम्ही लहानाचे मोठे म्हणजे दिघे साहेबांच्या आम्ही ह्याच्यातच झालो, त्या एरियातच आम्ही वावरत होतो आणि काही प्रश्न असले की आम्ही जायचो आणि आज प्रसाद सरांचं ते काम बघून अगदी खरोखरच आनंद दिघे साहेब अगदी आमच्या डोळ्यासमोर त्यांनी अगदी इतकं उभं केलं, खूप खूप छान काम झालं आणि असं वाटतं की ते अजून आहेतच आपल्या, त्यांच्या कामाचं खूप कौतुक आहे। आणि विशेष सांगायचं म्हणजे ते आमच्या लग्नाला आले होते, त्यांचा आशीर्वाद आमच्या आम्हाला आहे, तर धन्यवाद। मी लहानाची मोठी खारकराळ इथंच झालेली आहे, टेंभी नाक्याच्या इथे, आणि माझा मामा आनंद दिघेंच्या इथे असायचा कायम, त्या कारणाने मी लहानपणापासून त्यांना बघितलेलं आहे। म्हणजे त्यांनी किती कोणासाठी केलेलं आहे हे सगळे अनुभव आमच्या देखतच आहेत की एकालाही त्यांनी डावळलेलं नाही आहे की मी तुमचं काम करणार नाही म्हणून, हे तर आम्ही अनुभव घेतलेलेच आहेत। आणि माझ्या भाच्याची मुंजी होती तेव्हा अक्षरशः वेळात वेळ काढून ते आमच्या मुंजीसाठी आलेले होते आणि आजची जी भूमिका आम्ही जी बघितली प्रसाद ओकांची, तर आम्हाला वाटलं ते आमच्या समोरच उभे आहेत आणि आम्ही लहानपणापासून त्यांना बघितलेलं आहे, त्या कारणाने असं वाटतं की ते गेलेलेच नाही आहेत आपल्या ह्याच्यातनं, ठाणे जिल्ह्यातनं, असं वाटतं ते आपल्यातच आहेत। त्यांचा आत्मा आपल्याशी बोलतो आहे की तुम्ही घाबरू नका, ठाणे शहरासाठी मी एक वरदान आहे आणि आपल्या पुढे त्यांनी जे घडवलेत सगळे ते सगळे आपल्या पाठीशी उभे आहेत आणि ते आपल्या ठाणेला पूर्ण प्रतिसाद करतायत आणि ठाणे जिल्ह्याला सगळं सांभाळून घेणार आहेत। खरं आहे की 20 वर्षानंतर ते आमच्या डोळ्यासमोर उभे राहिले आणि जसेच्या तसे जसे ते होते तसे आमच्यासमोर उभे राहिलेले आहेत, त्या कारणाने जे दिग्दर्शक यांनी सगळ्यांनी पुढाकार घेऊन जे त्यांच्यासाठी कार्य केलं त्याच्याबद्दल आम्ही सगळे धन्यवाद देतो त्यांना। राखी नाही बांधलेली पण मी लहान होते तेव्हा त्यांच्या इथे जायचे मामाबरोबर, त्या कारणाने मी त्यांना समक्ष बघितलेले आहे, ते बसलेले बघितलेले आहेत, त्यांनी कार्य केलेली बघितलेली आहेत, हे मी तुम्हाला सांगू शकते। मी ॲक्च्युली चरईमधली जन्माला आलेली आहे आणि दिघे साहेब आणि माझे पप्पा के जी पाटील उर्फ कर्मा कमळाकर पाटील हे तिथे असल्यामुळे पप्पा त्यांच्याबरोबर 2:30 वाजेपर्यंत चावडीत बसायचे। आनंद मठ इकडे संध्याकाळी 7 नंतर त्यांचं कोर्ट सुरू व्हायचं आणि हे मी जवळून बघितलेलं आहे। आनंद मठाच्या समोर काका हे इंग्रजीचे एक ट्युशन घ्यायचे रोज तिकडे संध्याकाळी 4 ते 5, मी सुचेता रसिका आम्ही क्लासला जायचो रोज, आम्ही आनंद दिघेंना काका म्हणायचो, त्यांना हाय करून यायचो, कायम ते कॅडबरी वगैरे द्यायचे आणि खूप म्हणजे असा व्यक्ती मी अजून तरी बघितला नाही आहे। कायम स्वरूपी मी दिघे साहेबांना एक देव मानते आणि प्रत्येक 2001 साली त्यांच्यावर काळाने झडप घातली पण ठाण्यामध्ये असा नेता मी अजून बघितलेला नाही आहे। शिंदे साहेबही त्यांच्याप्रमाणे आहेत पण मला कोणा दुखवायचं नाही आहे, पण दिघे साहेबांची जोड कुणाने, आज हा पिक्चर बघताना मला अतिशय सगळे दिवस आठवले आणि ते सगळं आठवत होतं की दिघे साहेब खरंच पुन्हा या मरावे परी कीर्ती रूपे उरावे तसे आमचे दिघे साहेब। दिघे साहेबांबरोबर माझ्या बाबांचं खूप चांगलं नातं होतं, म्हणजे त्यांचा एक जो पैलू आहे जो आपण आता देवीच्या उपासनेचा बघितला
तर आध्यात्मिकदृष्ट्या त्यांची खूप चांगली प्रगती होती. म्हणजे माझे बाबासुद्धा त्या क्षेत्रात असल्यामुळे आम्ही बाबांबरोबर जायचो लहानपणी त्यांच्याकडे. आणि एक वेगळं तेज, म्हणजे जे जनरली आपण राजकारणी लोकांच्या चेहऱ्यावर पाहत नाही ते आपण त्यांच्या डोळ्यात जर पाहिलं तर ते एक वेगळं तेज, आणि त्यांच्या डोळ्यामध्ये बघण्याची कोणाची हिंमत व्हायची नाही. तर हे ते आम्हाला लहानपणी खूप जवळून जाणवायचं. आणि जेव्हा सिंघानिया स्कूलवर हल्ला झाला तेव्हा आम्ही तसे खूप लहान होतो, पण आम्हाला ती दहशत अशी की म्हणजे आम्हाला असं वाटलं की आता पुढे ठाण्याचं काय होणार. म्हणजे हा प्रत्येक लहान मुलापासून ते मोठ्या माणसांपर्यंत असं वाटलं की आता ठाण्याला वाली कोण, जर दिघे साहेब नाही तर ठाण्याला वाली कोण. आणि म्हणून असं वाटतं की नाम ऐसा बनाव की काम बन जाय असं त्यांच्याकडे बघून सारखं लहानपणापासून वाटायचं. आणि त्यांच्या स्मृतीला अगदीच साक्षात दंडवत. या सिनेमातून आनंद दिघे साहेबांनाच पाहिलेलं आहे सिनेमातून. आणि सर माझा एक अनुभव सांगायचा म्हणजे तुम्हाला मी माझं फॅमिली बॅकग्राऊंडचं सांगते. मी खूप वर्ष झालं इथे या शहरामध्ये, पण माझे मिस्टर शशिकांत केळी म्हणजे परिस्थिती अभावी म्हणा काय म्हणा त्यांनी बारावीपर्यंत शिक्षण पूर्ण केलं, त्यांना नोकरीसुद्धा मिळत नव्हती, पण ह्या आनंद दिघे साहेबांनी त्या काळात त्यांना एक इस्त्रीची जी लॉन्ड्री असते ती उडून दिली सर. आणि अजून देखील आमच्या घरात त्यांचा म्हणजे माझ्या मिस्टरांचा आनंद दिघे यांच्या खांद्यावर एक हात ठेवलेला आहे, तो फोटो अजून आम्ही सर जपून ठेवलेला आहे. म्हणजे खरंच सर ते ठाण्यातले देव होते. आणि ह्या पिक्चरमधून त्यांचं आम्हाला पुनर्दर्शन घडलेलं आहे. अजून ते आपल्यात हवे होते सर असं आम्हाला खूप याच्याने वाटतं आहे, पण आज त्यांचं दर्शन घडलेलं आहे. त्यांना शतशः आम्ही प्रणाम करतो. म्हणजे मी खूप त्यांना जवळून बघितलेलं आहे. माझे वडील बदलापूरचे माजी नगराध्यक्ष दशरथ मरगज, त्याच्यामुळे निवडणुका किंवा मे बी बदलापूरमध्ये शिवसैनिक जे शिवसेनेचा प्रोग्राम असायचा तेव्हा त्यांची उपस्थिती असायची माझ्या घरात. तर अजूनही माझ्या घरात त्यांची प्रेम माझ्या पप्पांसमोर सोबतचे जे फोटो आहेत, हां माझ्या पप्पांसोबतचे फोटो सगळे आहेत घरात माझ्या अजूनही आहेत. आणि माझ्या घरात केलेली प्रेम अजूनही आहे माझ्या घरातील खूप चांगला. मला असं आज वाटत होतं की माझे वडील आत्ता हयात आहेत, म्हणजे माझे वडीलही नाहीत, 2 वर्षापूर्वी एक्सपायर झालेत, पण ते जेव्हा आम्ही लहानापासून त्यांना बघत आलो आहे ना, तर असं मला वाटतं आज माझे वडीलसुद्धा हवे होते आणि दिघे साहेबसुद्धा हवे होते. मला हा पिक्चर बघताना खूप फील होत होतं, वडिलांची आठवण आणि दिघे साहेबांची आठवण, कारण त्यांचे खूप आशीर्वाद आहेत आमच्या घराला अजूनही. म्हणजे माझ्या सगळे शिवसैनिक आहेत माझ्या घरात, माझे काका नगरसेवक काकी नगरसेविका, पण रक्तातून शिवसैनिकच होता मी एवढं सांगेन. जय महाराष्ट्र.